नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. निश्चितच मित्रांनो, तुम्ही शेवंती उत्पादक शेतकरी आहात आणि या शेवंती उत्पादक शेतकऱ्यांमध्ये बऱ्याचशा अडीअडचणी ज्या जाणवत असाल, म्हणजे आळायचं आहे आणि करपाचं आहे, तर कुठली फवारणी करणं गरजेचं आहे, तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ. त्यासाठी निश्चितच मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा. मित्रांनो, तुम्ही शेवंती लागवड केली पण निश्चितच येणाऱ्या आमोशाला जी आळीची किंवा अंडीची जी फवारणी करणं गरजे आहे, तर कोणती करणं गरजे आहे, कोणत्या अवस्थेमध्ये करणं गरजे आहे, तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. तर निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पहा. तर निश्चितच जे शेवंती उत्पादक शेतकरी आहेत, ते शेवंती आपली सुरुवातीपासून फार फ्लावरिंग स्टेजमध्ये अवस्थे असेल, फार फुलांवरती असेल, त्या ठिकाणी आळी अंडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात जाणवत असतो. तर या वेळेला या ठिकाणी फवारणी करत असताना या ठिकाणी सुमोटोमो केमिकलचा या ठिकाणी सिलक्रॉन अर्थात या ठिकाणी प्रोपेनोफॉस आहे 50% मधला ईसी फॉर्मेशन आहे, ते आपल्याला या ठिकाणी 2 ml प्रति लिटर याप्रमाणे फवारणीसाठी वापरायचं. या ठिकाणी 2 ml सिलक्रॉन या ठिकाणी प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करायची. फवारणी करत असताना या ठिकाणी तुम्हाला कुठं ना कुठंतरी भुरीचा प्रादुर्भाव या ठिकाणी जास्त प्रमाणात जाणवणार असेल किंवा कमी प्रमाणामध्ये पण असेल. जर आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपामध्ये घेत असाल तर जे या ठिकाणी Z78 इंडोफिलचं Z78 हे झायरम आहे, त्याच्यात या ठिकाणी भुरीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये काम करणार आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरून घ्या. त्यानंतर तिसरी गोष्ट याच्यामध्ये ऍड करायची की त्याच्यात फुलांची शायनिंग असेल, चकाकी आहे किंवा वजन सुद्धा वाढलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये जास्त आपण घेणार नाही, पण त्याच्या ठिकाणी सायझर आपण वापरणार आहोत की जेणेकरून सायझर आपल्याला पिकांची फुलांची चांगल्या पद्धतीने आपलं वजन वाढेल, त्याच्यात फुल आवडलं जाईल, घट्टपणा राहील, त्यासाठी आपल्याला या ठिकाणी सायझर या ठिकाणी 2 ते 3 ml प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे करायचं. एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक, तिसरं घेतलं पीजर अर्थात या ठिकाणी सायझर आहे जे फुगवण्यासाठी आणि फुल आवडलं पाहिजे, त्यासाठी हे महत्वाचं आहे. आणि निश्चितच चौथी गोष्ट असणार आहे दृष्टिकर, हे आपल्याला या ठिकाणी कंपल्सरी वापरून घ्यायचे. आणि राहिलेला विषय असेल तर सगळ्या ऍप्लिकेशनमध्ये या अवस्थेमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी ऑक्साईड स्वरूपातील असेल किंवा ग्लुकोनेटेड स्वरूपातील जो कॅल्शियम बोरॉन आहे अर्थात या ठिकाणी अदास्का कंपनीचं या ठिकाणी कॅलमॅक्स आहे आणि ब्रिक्स आहे, हे आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे की जेणेकरून चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या शाईनिंग चकाकी आहे हे आपल्याला सॉईल ऍप्लिकेशनमधून द्यायचे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये याचा फायदा होईल. तर हे दोन कंटिन्यू आपल्याला कंपल्सरी, एक स्प्रेचं शेड्यूल आहे आणि एक सॉईल ऍप्लिकेशन कंटिन्यू करून घ्या. येणाऱ्या आमोशावरती आळी असेल, अंडी आहे, भुरी सुद्धा असेल किंवा करपाय, हे पूर्णपणे या ठिकाणी निघून जाईल आणि आळी अंडीचा नाश होईल. तर ही महत्वाची जी फवारणी आहे कंपल्सरी करून घ्या, त्याचा निश्चितच फायदा आपल्याला हा 100% होणार आहे. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच निश्चितच आवडली असेल अशी अपेक्षा आहे. आवडली असेल निश्चित व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना पाठवली नसेल म्हणजे शेअर केली नसेल तर शेअर करू शकता. आणि निश्चितच अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा. धन्यवाद.